नाही, खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण आम्ही दोघंही म्हणजे आम्हा दोघांनाही खूप सारे नॉमिनेशन्स मिळाले आहेत. आणि कुठेतरी कालपासून आम्ही काल काय गेले 4-5 दिवस खूप डान्स रिहर्सल करतोय. आज डान्सही आहे आमचा, सो ती एक एक्साइटमेंट वेगळी आहे. पोटात बटरफ्लाईज आहेत आणि त्यापेक्षा मोठी एक्साइटमेंट ही आहे की खूप सारे नॉमिनेशन आहेत, तर अवॉर्ड मिळणार की नाही, मिळाला तर कुठलं मिळणार. आणि ऑफकोर्स ऍक्टर आहोत, सो आम्हाला असंच रेड कार्पेट बद्दल एक वेगळा एक मनात काय म्हणतात आपल्याकडे एक अट्रॅक्शन असतं. सो ते आहेच खूप खूप खरं तर त्या निमित्ताने सगळ्या अख्ख्या टीमला भेटायला मिळतं आणि खूप मजा येते. खूप मजा म्हणजे कसं आहे की प्रत्येक शो काही जण मुंबईत शूट करतायत, काही जण साताऱ्यात करतायत, कोणी नाशिक मध्ये शूट करतोय. सो इतके महिने किंवा वर्ष, आम्ही ऑलमोस्ट आता वर्ष झालं आमच्या सिरियलला, पुढच्या महिन्यात वर्ष होईल. सो वर्षभर फक्त टीव्हीवर त्यांना बघता येत आहे किंवा प्रोमो शूटला वगैरे त्यांना बघता येत आहे, पण ह्या इव्हेंटमुळे, कलर्स मराठी अवॉर्ड्स मुळे आज प्रत्यक्षात त्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. आणि प्रत्येक माणूस कळतो, आपल्या नवीन फ्रेंड्स बनत जातात, खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून. ज्ञानेश्वरी आणि तनया या दोघी जणी ज्ञानेश्वरी आणि तनया दोघींनी मलाही रेडी केलंय आणि विवेकलाही रेडी केलंय. सो माझ्या आतापर्यंतचे सगळे लुक तीच करते डिझाईन, सो कम्फर्टेबल आहे या. नाही आणि छानही केलंय, पण असं खरं तर ट्विनिंग वगैरे करतात आली, पण तन्वीने त्यातलं काही केलं नाही. मी म्हणाली माझं मी बघणार आहे काहीतरी, तुझं तू कर काय करायचं आहे. पण नशिबाने आमची डिझायनर्सही मोठी, सो ज्ञानेश्वरीने खूपच छान सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आणि आज हिला म्हणजे काय होतं की मी तर स्पेक्स वगैरे लावले आहेत वगैरे, तर इथे आम्ही वॅनिटीच्या बाहेर आलो तर बरेच लोक थांबून फोटोज क्लिक करत होते. 2-4 रिक्षावाले तर पॅसेंजरना मागे थांबवलं, ते रिक्षातून बंद करून उतरले खाली आणि फोटोज वगैरे क्लिक केले. आणि ही बाजूलाच उभी होती आणि त्या रिक्षावाल्याने मला विचारलं काय काकू कुठे आहेत, मी बोलो ही काय असं अशी रिएक्शन त्यांची आली लिटरली. सो हा एक वेगळा लुक आहे तन्वीचा, पण ती खरंच खूप सुंदर दिसते. तो पण छानच दिसतोय, ती भारावून गेली हे, हा आता जुना झालाय डायलॉग याचा असं काही म्हणायचा नाही, बट तोही खरंच छान दिसतोय. नाही नाही नाही, आम्ही एरवी खूप भांडत असतो, खूपच भांडत असतो म्हणजे, पण आता यावरून नाही आमच्यात वाद झाले. सेटवरही खूप धमाल सुरू होती, म्हणजे अख्खं युनिट तयारी करत होतं की अरे यार काय घालायचंय, काय हे करायचंय, किती वाजता येणार आहात, कोण कसे येणार आहात, सो एक थीम ठरवूयात का, अशा बऱ्याच गोष्टी ऑफकोर्स प्रत्येक सेटवर हे होत असतं, कारण ऑफकोर्स कलर्स मराठी अवॉर्ड्स आहे, सो या गोष्टी होणारच. चला तर मग आता भेटूया आपण कलर्स मराठी अवॉर्ड्सला, सो या सगळ्यांनी. येस, थँक्यू, थँक्यू सो मच.